अष्टविनायकातील एक स्थान असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरात गणेश यागाचं आयोजन करण्यात येतं. मंदिरात येणारे अनेक भक्त सुख समृद्धी समाधान यासह आर्थिक स्थिरतेसाठी गणेश यागाचा धार्मिक विधी मोठ्या विश्वासाने करतात. अष्टविनायकातील स्थान असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरात श्रींची उपासना करणाऱ्या अनेक भक्तांनी या स्वयंभू ठिकाणी गणेश याग व्हावा अशी भावना व्यक्त केली. हिंदू धर्मातील प्रत्येक देवदेवतांच्या उपासनेत नामस्मरण ते हवन हा एक प्रमुख टप्पा मानला जातो. यामुळे मोरगाव तालुका बारामती येथील मंदिरात येणारे भक्त गणेश यागाचा धार्मिक विधी मोठ्या विश्वासाने करतात. संपूर्ण दिवसभर मंत्रोपचार, वेदपठन, अग्निप्रज्वलन, होमहवन असा हा मोठा विधी असतो. येथील धार्मिक उपासनेत यागाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. यानुसार गणेश याग, नवचंडी, महारुद्र, महासुदर्शन करण्याची प्रथा आहे. हा विधी केल्याने सुखसमृद्धी, समाधान यासह आर्थिक स्थिरता लाभत असल्याचे भाविक सांगतात. यातील प्रत्येक याग आणि होमहवन करण्याची फलप्राप्ती वेगवेगळी आहे. याबाबत श्री मयुरेश्वर मंदिरातील ग्रामजोशी किशोर वाघ यांनी माहिती दिली आहे. प्रत्येक देवतेच्या पूजा मार्गामध्ये नामस्मरणापासून हवनापर्यंत जे काही उपासनेचे प्रकार सांगितलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठा उपासनेचा प्रकार म्हणजे याग. आणि कुठल्याही देवतेचं याग हवन करताना कर्मसिद्धीसाठी तो हवन करायला सांगितलेलं आहे. माणसाची कर्मसिद्धी ही हवनाने पूर्ण होते. जी आपण पूजा करतो ती त्वरेनं त्या देवतेपर्यंत पोहोचण्याचं काम अग्नी करतो. आणि अशा प्रकारचे याग ठिकठिकाणी मंदिरात होतात. मयुरेश्वर मंदिरात केला जाणारा यागाचा प्रकार हा गणेश याग. गणेश यागाचे जे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये गणेशाचं सहस्र आवर्तनाचं हवन, 1000 आवर्तनाचं हवन, दक्ष मोदकाचं हवन, 21000 मोदकांचं हवन, अशा प्रकारचे अनेक प्रकारचे याग केले जातात. की या यज्ञापासून, या यागापासून माणसाची सर्व कर्मसिद्धी सफल होते, सफल होते. आणि अशा प्रकारे हे कर्म करणं म्हणजे एक सध्याच्या कलियुगातली खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. मनुष्यांनी यज्ञ कर्म करावीत असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मोरगाव येथील मंदिरात स्थानिक पुरोहित यांच्या मार्फत हा धार्मिक विधी केला जातो. सकाळी 8 वाजेपासून तब्बल 5 ते 7 तासांचा हा कार्यक्रम असतो. गणेश याग हा विधी करत असताना अनेक पैलू आहेत. यामध्ये पुण्यह वाचन, गणेश भद्र, नवग्रह पूजा, गोदान आणि सप्तधान्य होमहवन, अन्नदान असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. मोरगाव येथील श्री मयुरेश्वराची महापूजा करून या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होते. मनोहर तावरे, सी 24 तास, मोरगाव.